दिंडोरी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सेवा सवलतींचा लाभ मिळावा यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. आश्वासनानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी जिभाऊ शेवाळे यांना निवेदन देण्यात आलंय. ग्रामपंचायत कर्मचारी यांना किमान वेतन अधिनियम 1948 अनुषंगाने 10 ऑगस्ट 2020 महाराष्ट्र शासन अधिसूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमांप्रमाणे थकित वेतन, राहणीमान भत्ता व सुधारित दरानुसार किमान वेतन वेळेत मिळत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर अन्याय केल्याची गोष्ट होतीये. मागील राहणीमान भत्ता फरक कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेला नाही. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सेवा सवलतींचा तालुक्यात अंमलबजावणी न केल्याने ग्रामपंचायत कर्मचारी सेवा सवलतींच्या लाभापासून वंचित आहे. ग्रामपंचायत स्तरावर शासन नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या विविध सेवा सवलतींचा ग्रामपंचायत स्तरांवर अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय. यावेळी दिंडोरी ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष सोमनाथ ढोकरे, विस्तार अधिकारी अण्णा गोपाळ, करंजवनचे ग्रामीण विकास अधिकारी अरुण आहेर, ग्रामविकास अधिकारी डी के चौधरी आदींनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलंय. यावेळी पंचायत समिती सदस्य वसंत थेटे, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष ढोकरे आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वेतनासाठी शासन स्तरावरून पाहिजे ते सहकार्य करण्यास तयार आहेत अशी ग्वाही देखील दिली. या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दरगुडे, उपाध्यक्ष विनोद जाधव, सचिव भाऊराव काय उपाडे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवकांना आपण सूचित करावं त्या दीपावली सणासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान एक वेतन इतका तरी पगार, ज्यांची परिस्थिती चांगली असेल ते ज्यादाही देऊ शकतात, पण किमान एक वेतन हा दीपावलीचा सानुग्रह अनुदान म्हणून त्यांना अदा करावं. आजच्या निवेदनामध्ये तर या सर्व मागण्यांचा आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे. यावर आता आपल्याला सभापती साहेब त्याच्या अगोदर आपल्याला महासंघाचे जिल्हा अध्यक्ष हे बोलतील. अगोदर मी लोकप्रिय साहेब त्यांना स्टेप बाय स्टेप देतो. बरं सभापती साहेब बोलतील, मला सभापती साहेब बोलतील आता आणि नंतर मग लोकप्रे बोलतील आणि मग बाहेर पाहू शकतो. तसेच जिल्हा महासंघाचे ग्रामसेवक युनियनचे आयन वसंत, आपल्या तालुक्याचे ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष, सर्वच आपण तालुक्यातील आणि सर्व कर्मचारी आताच आपल्याला जिल्हाध्यक्षांनी अतिशय चांगलं सपोर्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ती तुमची तळमळ ही सर्व आम्हाला सांगितलीच आहे. परंतु नक्कीच सर हे कर्मचारी तर मी म्हणतो ग्रामसेवकांचं 80% काम करत असते, कारण आम्ही आज बघतो सरपंच होतो बरंच काम करत, भाऊसाहेब काही भाऊसाहेब तर करतो, काही भाऊसाहेब सहीचे अधिकार फक्त सही करायचे. बरंचसं काम हे कर्मचारी करतात आणि कोरोना काळामध्ये या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, कुटुंबाची सुद्धा पर्वा नाही केली. आणि जो तो मुकून शिपाई असं बघून त्यांनाच बरंचसं काम करावं लागलं. मी तो सर्व डिपार्टमेंटचे लोकांचं इलेक्शन असं किंवा तुमचा एखादा कोरोना बाधित पेशंट जरी निघाल तर पहिला फोन किंवा पहिलं काम लागायचं ते आपल्या कर्मचाऱ्यांना लागायचं. म्हणून या लोकांनी कुटुंबाचा कुठला विचार न करता खूप काम केलेले, मेहनत केलेली आणि त्यांचं फल खरंच तुटपुंजी पाहिजे. त्यांचा जी आहे मानधन ते तुटपुंजी आहे. काम तर खरोखर आपल्या सर्वांपेक्षा तसं काम करता आणि माझं ती आपल्या सर्व संघटनेला विनंती की कोतोरांपेक्षा पण जास्त काम यांना जसं कोतोर आज आपण काही शिपायाचं मानधन आहे किंवा शिपायाची जी काही सेवेमध्ये घेत आहे त्या पद्धतीने यांना अशी वेतन श्रेणी चालू करावी यासाठी सुद्धा आम्ही सर्व पंचायत समितीचे पदाधिकारी तुमच्या पाठिंबा आहोत. आणि जो काही तुम्ही ग्रामसेवकांचा विषय सांगितला ते काय आदेश होईल आणि थोड्याच दिवसामध्ये यांच्यामार्फत साहेबांच्यामार्फत थोड्याच दिवसात सगळ्या ग्रामसेवकांची मीटिंग लावून तुम्ही व्हिडिओ साहेब संबंधित. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.